सोलापूर जिल्हा परिषदेने स्वच्छ सुंदर शाळा या अभियानात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे सादरीकरण राज्यस्तरावरील कार्यशाळेमध्ये करण्यात आले युनिसेफने उपक्रमाबद्दल जिल्हा परिषदेचे कौतुक केले युनिसेफ, के युनिसेफ आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने दोन दिवसीय संवाद व क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळांमधून स्वच्छ सुंदर शाळा हा उपक्रम राबविण्यात आला होता या उपक्रमाबद्दल अपर मुख्य सचिव संजीव जयस्वाल उपसचिव अभय महाजन संचालक रणधीर सोमवंशी युनिसेफचे युसुफ कबीर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे शिक्षण विभागातील सर्व अधिकारी आणि विस्तार अधिकारी मुख्याध्यापक केंद्र प्रमुख प्राथमिक शिक्षक यांनी मेहनत घेऊन हे अभियान राबविले शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण डोहार आणि जिल्हा स्तरावरील टीमने हे अभियान यशस्वीपणे राबविले सात कोटी रुपयांपेक्षा अधिक कामे लोक करण्यात सीईओ दिलीप स्वामी यांना यश आले राज्यस्तरीय कार्यशाळेत या अभियानाचे सादरीकरण जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले या प्रसंगी आय टी सेल त्रिमूर्ती राऊत यांनी बनविलेल्या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले कोविड नंतर राज्यात स्वच्छ सुंदर शाळा अभियान राबविणारे सोलापूर जिल्हा परिषद एकमेव असल्याचे युनिसेफचे जयंत देशपांडे यांनी सांगितले स्वच्छ सुंदर शाळा या उपक्रमात सांडपाणी व्यवस्थापना अंतर्गत परस बागा घा व्यवस्थापन अंतर्गत गांडूळ खत प्रकल्प व स्वच्छता या प्रमुख बाबींचे सादरीकरण करण्यात येणार आहे संवाद सल्लागार सचिन सोनवणे समन्वयक शंकर बंडगर क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे हे सहभागी झाले आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशा शेळकंदे यांनी सल्लागार यांची निवड केली आहे